हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोल्हापुरातील एकमेव UGC मान्यता प्राप्त DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी आदित्य कॉर्नर ताराबाई पार्क कोल्हापूर 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्ण संधी संपर्क 70 30 93 44 14 आणि 15 कोल्हापूर महापालिकेचा अत्यंत भ्रष्टाचार करणारा अधिकारी संजय भोसले याच्या संदर्भात मी प्रथमतः माननीय आयुक्त त्याचबरोबर आदरणीय विनायक औंधकर साहेब निखिल मोरे साहेब यांनी अत्यंत पारदर्शकतेची चौकशी सुरू केलेली आहे. स्टार बाजार, बिग बाजार आणि डोमिनो पिझ्झा यामध्येच त्यांना 11 कोटी रुपयाचं नुकसान केलेलं हे कागदपत्री सिद्ध झालेलं आहे. मी आपल्याला पूर्वी पण दिलेलं आहे. स्टार बाजारचा भाडेकरार 8 लाख आहे. त्यांचं वार्षिक भाडे 96,000 होते. त्यांचा घरपाळा होती वर्षाला 67 लाख. पण ह्या माशानं 24,000 रुपये टाकलेला आहे आणि घरपाळा फक्त 6,27,000 रुपये भरून घेतलेला आहे. ही संजय भोसलेची सही आहे आणि त्यांना NOC पण देतो आहे. पैसे भरले म्हणून ना त्या काळच्या आता हे 12/10/2010 कमी फळा भरून त्यांना NOC देतो आहे आणि तुमचं काम केलं. आता ज्या माणसाला जर 60-70 लाख रुपये वर्षाला फळा येत असेल तर हा 5 लाखात बसत असेल तर वरनं पैसे घेतो आहे. आणि दुसरी एक धक्कादायक माहिती मला मिळाली, ज्यांना ज्यांना यानं सवलती दिलेल्या आहेत घरपाळ्यामध्ये 50 कोटी रुपयाच्या, दर वर्षाला तो हप्ता घेतो आहे दर वर्षाला. आणि त्या ज्याला ती सवलत दिलेल्या आहेत त्यांना जाऊन सांग अगोदर त्याचं ठरलेलंच असते की मला तुम्ही महापालिकेला जे पैसे भरणार आहे ते पैसे तुम्ही मला प्रत्येक वर्षी तुमचा जो मी फायदा केलेला आहे प्रत्येक वर्षी 40 लाख 50 लाख 10 लाख 20 लाख त्यातलं मला तुम्ही हप्ता द्यायला पाहिजे अशी धक्कादायक माहिती संजय भोसलेची मला मिळालेली आहे. आणि कागदपत्र आहेत संजय भोसले माशे तुमची कागदपत्र आहेत आणि तुम्हाला नुकसान करण्याचा अधिकार नाही आहे. तरी देखील तुम्ही केलेलं आहे, तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं मी काढा लावलेलं आहे. दुसरं मला तुमच्या माध्यमातून सांगायला वाटते की हा माणूस मूळ रजिस्टरच फाडालेला आहे. मी औंधकर साहेबांना याचा पुरावा दिलेला आहे की मूळ जे महापालिकेच्या 1,40,000 प्रॉपर्टीचे जे असिस्मेंट फॉर्म आहेत मूळ कागदपत्र आहेत हा माणूस करारपत्र गायब करायला आहे. असिस्मेंट आपल्या सहीच्या आता ही तिची सही आहे तर हे कागदच तिथनं न्यायला आलेलं आहे. तर आयुक्तांना मी सांगितले की आपली महापालिकेचे दस्त चोरल्यानंतर महापालिकेच्या ओरिजिनल दस्ताला नुकसान पोचल्याबद्दल त्याच्यावर जी काय फौजदारी कलमं आहेत त्या कलमाप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. दुसरं हा महाशय सभागृहात येणं स्वतःची टिमकी वाजवून घेतलेली आहे. हे मुख्य लेखापरीक्षक आंधळेंचा आत्ताचं 17/9 पत्र आहे आणि ह्यानं जी कामगिरी केलेली आहे घरफळामध्ये चिटिंग कामगिरी 2003-04 हा क्लार्क होता, हा भ्रष्टाचारात मुरलेला माणूस आहे. आणि 2010-11/12 ह्याचा जे अहवाल आहे कोळेकरांचा त्या अहवालामध्ये ह्याच्यावर एवढे तिने ताशुरे मारलेले आहेत. हा त्यांचा अहवाल आहे आपलं कोळेकर साहेबांचा. मी आता जो आयुक्तांच्याकडे द्यायला लावले तर त्यामध्ये त्यांनी यानं 2010-76 लाखाचं नुकसान केलेलं आहे, 2012-71 लाखाचं नुकसान केलेलं आहे असं अहवालामध्ये म्हणलेलं आहे. दुसरं आणखीन एक धक्कादायक बाब, संजय भोसले हे कामगार अधिकारी चल्लावडचं पत्र आहे. त्यामध्ये संजय भोसलेचा कार्यकाल आहे 24/7/2009 ते 12/2009 या कालावधीत घरफळा अधीक्षक म्हणून होता. आता याला चार्ज 24/7 दिलेला आहे तर हा बनावटगिरी करून हा बनावट माणूस 20/2/2009 सह्या मारतोय. अरे तुझी लायकी काय, तुला चार्ज कधी दिलाय 24/7/2009 हे तुझंच पत्र आहे, कामगार अधिकारीचं पत्र आहे. आणि तू 2022/2 तू कर अधीक्षक म्हणून शिक्का मारतोयस, सही करतोयस माहिती अधिकार म्हणून, तुला काय अधिकार रे? इतकी बनावटगिरी केलेली आहे, इतकी फसवेगिरी केलेली आहे हे कागदपत्र सिद्ध आहे. दुसरं त्यानं सर्व्हिसच्या संदर्भात जी बनावटगिरी केलेली आहे ती आता उघडकीस झालेली आहे. त्या बनावटगिरीमध्ये महानगरपालिका ठराव क्रमांक 98 हा फार महत्त्वाचा ठराव आहे, हा द्या तुम्ही. यामध्ये महासभेचा ठराव झालेला आहे की दिनांक 5/6/7 रोजी 2 दिवसाची लेखी तोंडी परीक्षा 2 दिवसाऐवजी 1 दिवशी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि अधीक्षक सहाय्य अधीक्षक या पदासाठी वेगवेगळे पेपर्स न काढता एकाच प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न काढून परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली. गैरप्रकार झाला असल्याने संपूर्ण प्रक्रिया ही पूर्णपणे चुकीची सदोष असल्याने ती रद्द करण्यात यावी.
म्हणजे 2016-2002 ठराव झाला ह्या महाशयाचा रद्द करायचा जी प्रक्रिया पूर्ण. आणि हे ना आणखीन एक भ्रष्टाचार तुमच्या माध्यमातून मी पुढे आणतो की प्रधान सचिवांना जे पत्र पाठवलेलं आहे त्यावेळेचे आयुक्त कुणाल कुमार करत त्यांची सही नाही आहे, ती देखील सही देशमुख म्हणून जे होते उपायुक्त तो देखील बनावटगिरी करणार आहे, त्याच्यावर देखील आता गुन्हा दाखल करणार आहे. कारण आयुक्तांचा चार्ज संपलेला आहे, त्यांची बदली झालेली आहे कुणाल कुमारांची. आणि हे ना 15-5-2007 सही मारलेली आहे. 15-5-2008 ह्या गणेश देशमुखनं सही मारल्या ह्या संजय भोसलेच्या प्रकरणात. आणि इथं म्हणलेलं आहे की 238 जो न्यायालयाचा दावा सुरू आहे त्या दाव्यामध्ये निवड प्रक्रिया रद्द झालेल्या आहेत, औद्योगिक न्यायालयाच्या निवडणुकीची स्थगिती झाली, निवड प्रक्रिया रद्द झालेली नाही पण नंतर रद्द झाल्या. आणि दुसरं त्यावेळेचा नगर सचिव पण आता जाणार आहे, कारण महासभेनं ठराव काय केलेला आहे की ह्यांची नेमणूक करताना औद्योगिक न्यायालयाच्या अधीन राहून. आणि तेच प्रश्न म्हणजे महापालिकेमधला ऑफिस प्रस्ताव त्यानं महासभेत 2009 ठरावामध्ये वगळलेला आहे, ही माहिती देखील मी आयुक्तांना दिलेली आहे. त्यामुळं हे जर एक माझ्या मते माहितीप्रमाणे हे जे 8 दिवसामध्ये आयुक्त निलंबित करतील, न्यायालयाचा आदेश झालेला आहे, हायकोर्टाचा आदेश झालेला आहे. आणि दुसरं हे ना कर निर्देशक संग्राहक कामगार अधिकारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक आणि सहाय्यक आयुक्त म्हणून अजून किशाला बिलाला होते सहाय्यक आयुक्त म्हणून. अरे तू बीकॉम झालेला, तुझी लायकी काय, ओपन बुक एक्झाम तू लिहिलेला संजय भोसले, किती फसवायला लागलेस लोकांना. माझ्या माहितीप्रमाणे शहरामध्ये 12,000 भाडेकरार आहेत म्हणजे करार केलेले महापालिकेचे, 1,40,000 प्रॉपर्टी आहेत. ज्या लोकांनी कुळं ठेवली त्या सर्वसामान्य गरिबाला मात्र त्या कुळाप्रमाणे घरफाळा आकारायचा. आणि जी कोल्हापूर शहरातील मोठी मोठी धेंड आहेत, मोठे मोठे मॉल आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, बँका आहेत, अनेक मोठे म्हणजे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, त्या लोकांचे करारपत्र बाजूला ठेवायचे. स्वतः अधिकार नसताना स्वतःच कर संग्राहक म्हणून घरफाळ्याची भाडे आकारणी करायची, ह्याला कुठलाही अधिकार नाही आहे. हे आयुक्ताची मंजुरी घ्यायला लागत्या. 4 प्रकरणात जर 11 कोटी तर मी माहिती सांगतो तुम्हाला, 70-80 कोटी रुपयाचं नुकसान संजय भोसलेनं केलेलं आहे. ह्या दिवाकर कारंडे जरी असला तरी त्याला देखील आम्ही सोडणार नाही. दिवाकर कारंडेचा पण पहिला घोटाळा मी भूपाल शेटेनं काढलेला आहे. यात्रीनिवासच्या प्रकरणात घोटाळा केला, कमी आकारणी करत होते, 55 लाख रुपये दिवाकर कारंडेला सांगून आम्ही भरून घेतलेले आहेत. आणि जे जे घोटाळ्यामध्ये दिवाकर कारंडे असतील, संजय भोसले असतील, दिलीप कोळे असतील आणि संबंधित क्लार्क असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण माझ्या माहितीप्रमाणे हे बाकीचे जे अधिकारी आहेत हे म्हणजे फार कमी घोटाळ्यात अडकले आहेत. आता भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे पण संजय भोसलेनं कोल्हापूर महापालिकेचं तेजा कारकिर्दीमध्ये 70-80 कोटी रुपयाचं घरफाळ्याचं नुकसान केलेलं आहे हे मी कागदपत्रांनिशी सिद्ध केलेलं आहे. अनेक बोगस सह्या मारतो आहे, अनेक ठिकाणी कागदपत्र पळवून नेतो आहे, ही त्यांची सही, संजय भोसलेंची सही. अरे तुला अधिकार नाही, तुला चार्ज कधी दिला आणि अजून देखील तू मनमानी करून महापालिकेची कागदपत्र पळवा लागलेला आहेस, त्यामध्ये तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्यावर गुन्हा दाखल होणार आहे. आणि संबंधित क्लार्कना मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की संजय भोसलेचा ऐकून तुम्ही महापालिकेची मूळ रजिस्टर मूळ कागदपत्र नष्ट करू नका, कारण ऑनलाईनमध्ये सगळं आलेलं आहे. दुसरं महापालिकेचे संगणकी विभागाचे सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत हा माझे तर तुम्हाला मी माहिती सांगतो 2-2 अहवाल द्यायला आलेला आहे. आणि एकदा त्याचं अहवालात नाव देत नाही आणि परत दुसऱ्या अहवालात तो नाव देते, म्हणजे अशी काही तो प्रकरण करायला आलेलं आहे. ते देखील आम्ही काढलेलं आहे, सिस्टीम मॅनेजरवर गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं आहे. ज्या SL कंपनीला हे सगळं करण्यासाठी 14 कोटी रुपये दिलेले आहेत, त्यामध्ये PTU जर यूज करणारा कर्मचारी, तो फायनल करणारा PTU जर फायनल करणारा अधिकारी, ही सगळी माहिती आहे. पण संजय भोसलेचं ऐकून यशपाल राजपूत संगणकी विभाग हा वेगवेगळे अहवाल काढत आहे आणि ते अहवाल आपण सभागृहात दिलेले आहेत आणि त्याची देखील कारवाई या ठिकाणी आम्ही सुरू केलेले आणि त्याच्यावर देखील हा म्हणजे गुन्हा दाखल होणार आहे. आणि सिस्टीम हॅक करायला आलेला आहे.
पीटी विजर वन डिफॉल्ट दाखवलेला आहे, हे संजय भोसलेचं आहे। म्हणजे ती सिस्टीम काय करायले, संजय भोसलेचं सोडून दाखवायला आले। मग दुसरा अहवाल आम्ही एस पीकडे तक्रार केल्यानंतर अहवालाला त्यात संजय भोसलेचं 12 ठिकाणी नाव आलेलं आहे। त्यामुळं या 18 प्रकरणात 12 आणि स्टार बाजार, बिग बाजार आणि डोमिनो पिझ्झा यामध्ये तर 11 कोटी रुपयाचं नुकसान घरपाळ्याचं केलेलं आहे असं प्रशासन म्हणतंय। प्रशासनानं दडवून ठेवलेले पेपर मी माहिती अधिकारात घेऊन जनतेसमोर मी म्हणजे त्याचा लढा सुरू केलेला आहे। आणि संजय भोसलेनं परवा सांगितलं की मी इथून पुढे पत्रकार परिषद घेणार नाही, संजय भोसले तुम्ही घ्यावी, कारण माझा लढा सुरू आहे, माझ्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे, जनतेला समजायला पाहिजे। आणि लवकरच तुम्हाला महापालिकेचे आयुक्त निलंबित करून तेच फौजदारी गुन्हा दाखल करणार आहेत आणि तुमच्या हातात बेड्या पडणार आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।